सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण वर्ग समीकरण म्हणजे काय वर्ग समीकरणाच्या सामान्य रूप पाहिले आहे त्यानंतर समी वर्ग समीकरणाच्या उकली आपण काढलेल्या आहेत आता त्या उकली आपण ज्या काढलेल्या आहेत त्याच्यावरून आपण ते वर्ग समीकरण आहे किंवा नाही यावरची उदाहरण सरावसनच दोन पॉईंट एक मध्ये आपण बघितलेली आहेत आता आपल्याला त्याच्या पुढचा थोडासा भाग या ठिकाणी बघायचा आहे वर्ग समीकरण सोडविण्याच्या पद्धती तीन पद्धती आहेत वर्ग समीकरण सोडवण्याच्या अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडविणे दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे आणि तिसरी पद्धत आहे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणे यातली पहिली पद्धत जी आहे तुमची ती तुमची झालेली आहे इत्ता नववीमध्ये आपण बहुपदींचे अवयव पाडलेले आहेत इत्ता आठवीमध्ये सुद्धा आपलं हे झालेलं आहे फक्त आता त्याच्यापुढे शून्य घेऊन ते आपलं काय तयार होत असतं वर्ग समीकरण होतं कारण वर्ग बहुपदी म्हणजे काय एका नववीत झालेलं आहे आपलं त्यामुळे वर्ग बहुपदीचे अवयव पाडणे हे आपण एका नववीत झालेलं आहे त्याच पद्धतीने ही त्या ठिकाणी काय आहे आपलं अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे परंतु आता वर्ग समीकरण सोडवताना उकली घेऊनही आपण वर्ग समीकरण आहे की नाही हे आपण पाहिलेलं आहे परंतु वर्ग समीकरण ते आहे की नाही याच्यामध्ये उकलींच्या वेगवेगळ्या किमती आपल्याला टाकाव्या लागतात आणि मग आपण ठरवतो की वर्ग समीकरण ते आहे किंवा नाही याच्यामध्ये जास्त वेळ जातो लेंदी त्या ठिकाणी थी प्रोसेस आहे त्यामुळे आपल्याला तिथे लवकर त्या उकली मिळत नाही म्हणून मग पहिली पद्धती आपण आता बघूया वर्ग समीकरण सोडविण्याच्या त्या ठिकाणी किंवा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे नेक्स्ट बघा आता आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळं जी आहेत त्या ठिकाणी काढणार आहेत मुळं काढणे म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण उकल काढणे की आपण त्यांची मुळं काढतो आहेत किंवा उकल काढतोय आता बघा आपला संच दोन पॉईंट एक प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळे उप त्या ठिकाणी हे अंक त्या ठिकाणी आपल्याला दिले आहेत एकूण त्याच्यामध्ये बारा उदाहरणं आहेत त्यातली आता मी काही उदाहरणं तुमच्या समोर त्या ठिकाणी सोडवून दाखवले दाखवते आहे बघा खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा कोणती पद्धती आहे आता आपली ही अवयव पद्धती पहिलं उदाहरण बघा एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न पहिलं जे पद आहे आपलं या पहिल्या पदाला आपण वर्गपद असं त्या ठिकाणी म्हणतो त्यानंतर दुसरं जे आहे हे सहगुणकाचं पद असतं आणि तिसरं जे असतं ते काय असतं स्थिर पद तुम्ही नव्वीद झालेले आपलं आपण या ठिकाणी अवयव पाडत असताना काय पद्धती वापरतो तर जो वर्गपद असतं वर्ग, वर्ग त्या ठिकाणी पद असतं वर्ग समीकरणाचं या वर्ग समीकरणाचा जो सहगुणक असेल त्याचा सहगुणक जो असेल तो सहगुणक आणि स्थिरपद यांचा काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो आठवतो ना पद्धत फक्त तिथे आपल्याला बरोबर शून्य नव्हता कारण हे आपलं वर्ग समीकरण आहे तिथे काय होतं आपलं अवयव फक्त पाडत होतो आपण आलं लक्षात फक्त आता इथे आपल्याला आपण बरोबर शून्य घेतला की आपलं काय तयार झालेलं असतं हे वर्ग समीकरण तयार झालं मग एक्स वर्गचा सहगुण किती आहे एक आहे बरोबर त्यानंतर स्थिरपद किती आहे चोपन्न आहे बरोबर यांचा काय करायचा गुणाकार करायचा असतो अगदी बरोबर की एक गुणिले चोपन्न बरोबर किती झाले चोपन्न म्हणजे मग आता आपल्याला गुणाकार चोपन्न आणि इथे मधल्या पदाकडे लक्ष द्यायचं मधलं पद काय आहे या ठिकाणी एक्स्ट्रा सहगुणकाच वजा किती आहे पंधरा कारण आपल्याला यांचं त्या ठिकाणी अवयव या समी वर्ग समीकरणाचे अवयव पाडायचे आहेत मग दोन संख्या तुम्ही शोधायच्या गुणाकार चोपन्न आणि ऋण त्या ठिकाणी पंधरा येतील बघा आता गुणाकार चोपन्न असणाऱ्या अनेक संख्या आहेत नऊ सख चोपन्न होतात सत्तावीस जुने चोपन्न होतात चोपन्न एक चोपन्न होतात त्यानंतर अठरा त्रिक चोपन्न होतात बरोबर की नाही अनेक संख्या आहेत अशा आपल्याला गुणाकार त्या ठिकाणी काढता येतो परंतु आपण त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मधल्या पदाला जी संख्या आहे तीच संख्या घ्यायची असते मग आपण नऊ आणि सहा घेतले नऊ आणि सहा काय होतात बेरीज करायची त्यांची किती होती ती पंधरा होते अगदी बरोबर आणि यांचा गुणाकार करायचा नवाचा आणि सहाचा किती झाला तो चोपन्न अगदी बरोबर परंतु आता बघा या मधल्या पदाला चिन्ह काय आपलं ऋण आहे म्हणून या दोन्ही संख्यांना तुम्हाला काय चिन्ह द्यावं लागेल ऋण चिन्ह द्यावं लागेल याला ऋण सहा आणि याला सुद्धा काय द्यावं लागेल आपल्याला ऋण चिन्ह द्यावे लागेल ऋण आणि ऋण यांचा गुणाकार काय होत असतो धन होत असतो म्हणून तो काय झाला अधिक चौपन्न आलं लक्षात त्यानंतर ऋण नऊ आणि ऋण सहा यांची बेरीज केली समान चिन्ह आहेत त्यांची बेरीज केली ऋण किती आले पंधरा आले म्हणून मग आपण हे पंधरा एक्स जे आहेत यांची फक्त काय केली आपण विभागणी केलेली आहे या पंधराची विभागणी केली म्हणून एक्स वर्ग पंधरा एक्स जे आहे त्याची विभागणी करा त्याचे अवयव पाडले आहेत दोन संख्या घेतल्या पण वजा नऊ आणि वजा सहा मग ते लिहा वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य मग आता पहिले एक दोन तीन चार बघा असे चार त्या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत तर पहिल्या दोन संख्या यांचा एक त्या ठिकाणी गट करायचा अशी त्या ठिकाणी अंडरलाईन मारायची त्यानंतर दुसऱ्या दोन संख्याच्या आहेत पुढच्या तिसरी आणि चौथी त्यांच्या खाली अंडरलाईन करायची म्हणजे हे दोन गट त्या ठिकाणी काय करायचे आपण पाडायचे आहेत मग आता हे दोन गट पाडण्यासाठी यांच्यातनं कॉमन काढायचा साधारण अवयव बाहेर काढायचा मग साधारण अवयव कोणता घ्यायचा आपण इथे एक्स वर्ग आहे आणि इथे किती आहे एक्स आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्याचा घातांक लहान असतो तो सहगुणक बाहेर घ्यायचा आलं लक्षात मग आपण काय घेतला त्या ठिकाणी एक्स घेतला मग इथे कंसामध्ये इथे पहिल्या याला काय आपला एक्सचा वर्ग आहे म्हणजे इथे ब्लॅकेटमध्ये काय येणार मग एक्स मध्ये चिन्ह आहे तुमचं वजा ते वजा द्या त्यानंतर किती एक्स आहे नऊ एक्स आहेत म्हणजे मग त्या ठिकाणी एक्स गुणिले नऊ किती होतील नऊ एक्स कारण काय साधारण अवयव बाहेर काढला एक्स हा अवयव त्या ठिकाणी बाहेर काढलेला आहे म्हणजे काय की भागाकाराची त्या ठिकाणी क्रिया करून एक्स वर्गला एक्सने भागितलं तर एक्स राहणार इथे आणि नऊ एक्स ला एक्सने भागितलं तर इथे फक्त काय राहणार नऊ राहणार तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकतात वजा परत इथे सहा एक्स अधिक किती आहे चोपन्न सहाच्या पाड्यात चोपन्न येतात का येतात बरोबर सहा नवे किती होतात चोपन्न मग इथे फक्त काय घेणार रे तुम्ही काय घेणार इथे आपण फक्त संख्या घेणार का संख्या घेणार आपण इथे कारण चोपन्नला सहगुणक का का का? आहे का काही चल आहे का तिथे नाही आहे आले लक्षात म्हणून फक्त संख्या घ्यायची सहा घेतले ब्रॅकेटमध्ये लिहिणार एक्स सहा गुणिले एक्स किती होणार सहा एक्स वजा वजा काय होणार अधिक इथे जरी अधिक असलं तरी इथे चिन्ह काय येणार वजा येणार हे लक्षात ठेवायचं बाळांनो वजा वजा काय होणार अधिक वजा सहा गुणिले वजा नऊ किती होणार अधिक चोपन्न म्हणून इथे चिन्ह काय द्यायचं वजा द्यायचं बरोबर शून्य बघा आता याच्यामध्ये दोन ब्रॅकेट सारखे येतात आणि ते दोन ब्रॅकेट सारखे येतातच कारण की उदाहरणच आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीने सगळी दिलेली असतात त्यामुळे हे दोन ब्रॅकेट त्या ठिकाणी काय येणार सारखे आले मग यांच्यातनं आता साधारण अवयव बाहेर घ्यायचा यांच्यातनं साधारण बघा हा एक ब्रॅकेट सेम आहे हा एक ब्रॅकेट सेम आहे मग यांच्यातला आपण त्या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट त्या ठिकाणी काय केले आपण घेतलेले आहेत मग हा एक स्वजा नऊ आहे हा एक स्वजा नऊ आहे मग एक स्वजा नऊ हा काय काढला आपण कॉमन काढला म्हणजे साधारण अवयव घेतला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार या पहिल्या ब्रॅकेटचा सहगुणक किती आहे एक्स आहे बरोबर चिन्ह काय इथे ऋण आहे इथे द्यायचं ऋण आणि त्याचा सहगुणक ह्या ब्रॅकेटचा काय आहे सहा आहे म्हणजे मग दोन त्या ठिकाणी आपल्याला अवयव मिळाले एक्स वजा नऊ आणि एक्स वजा सहा बरोबर शून्य बघा आता की या दोन संख्यांपैकी त्या ठिकाणी अवयव पद्धतीने काढत असताना एक संख्या जी असणार आहे ती काय असणार आहे शून्य त्या ठिकाणी असणारे पुस्तकामध्ये बघा नियम आपल्याला दिलेला आहे ए बी बरोबर शून्य जर ए बरोबर शून्य असेल किंवा बी बरोबर काय असेल शून्य असेल म्हणून मग लिहायचं एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा दुसरा घ्यायचा अवयव एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हा वजा, वजा नऊ पलीकडे जाऊ द्या म्हणजे पक्षांतर करा एक्स बरोबर झाला अधिक नऊ किंवा एकच बरोबर पक्षांतर करा वजा सहाचं तो काय झाला धन झाला म्हणजे तुम्हाला बघा दोन संख्या मिळाल्या आहेत कोणत्या मिळाल्या नऊ आणि सहा मग खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे नऊ आणि काय आहे सहा आहेत अजून एक सांग अजून एक सांगते विद्यार्थी मित्रांनो इथे वजा आणि इथे अधिक असेल तर त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी त्या दोघी इथे जर अधिक असेल तर गुणाकारामध्ये त्या ठिकाणी या दोन्ही संख्यांचं चिन्ह जे असतं त्या ठिकाणी बदलत त्या ठिकाणी असतं म्हणजे वजा अधिक याच्यामध्ये त्या ठिकाणी काही येऊ शकतात पण जर समजा सगळीकडे त्या ठिकाणी अधिक असेल पुढचं घे जर सगळीकडे चिन्ह तुमचे अधिकचे असतील तर मात्र त्या ठिकाणी या संख्यांना सगळीकडे काय येणार असणार आहे अधिक चिन्ह त्या ठिकाणी असणार आहे आता बघा पुढचं उदाहरण तशा पद्धतीचं मी जरा घेतलेलं आहे दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर काय आहे शून्य बघा बरं मागच्या गणितापेक्षा हे उदाहरण थोडस कसं आहे आपलं वेगळं आहे काय वेगळं आहे सांगा बरं काय वेगळं आहे कारण की वाय वर्गला सहगुण किती आहे इथे दोन आहे मागच्या उदाहरणात होता का आपल्याला एक्सचा सहगु एक्स वर्गाचा सहगुणक नव्हता तिथे सहगुण किती होता आपला एक होता आलं लक्षात म्हणून एक गुणिले आपण चोपन्न केले बरोबर चोपन्न आलं होतं आता इथे आपल्याला या दोन वाय वर्ग जो आहे या दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य हे आपलं आहे उदाहरण आहे मग आता या ठिकाणी हा दोन वाय वर्गचा सहगुणक जो आहे तो घ्यायचा वाय वर्गचा सहगुण किती आहे दोन आहे स्थिरपद बघा स्थिर पद किती आहे तेरा आहे या दोघांचा काय करायचं आहे तुम्हाला गुणाकार करायचा अगदी बरोबर दोन गुणिले तेरा केले दोन गुणिले तेरा बरोबर किती आले तेर दुणे किती होतात सव्वीस म्हणजे तुम्हाला बघा आता गुणाकार पद हे गुणाकार पद किती पाहिजे तुम्हाला सव्वीस मग अशा दोन संख्या शोधायच्या तुम्ही आता की गुणाकार किती यायला पाहिजे सव्वीस यायला पाहिजे आणि मधल्या पदाकडे पण लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो काय आहे मधलं पद सत्तावीस आहे बरोबर मग सत्तावीस आहे तर दोन संख्या तुम्ही शोधा कि गुणाकार सव्वीस आणि बेरीज किती येईल सत्तावीस हा अगदी सोपं आहे तुमचे तुम्हाला मग तुमा। सव्वीस एक सव्वीस सव्वीस मध्ये एक मिळवला किती येणार सत्तावीस कारण की इथे सगळीकडे धन चिन्ह आहे मग इथे चिन्ह बदलतील का आपले नाही इथे चिन्ह बदलणार नाही तर इथे दोघांना चिन्ह काय तुमचं अधिक अधिक त्या ठिकाणी आहे त्यामुळे तेच चिन्ह त्या ठिकाणी घ्यायचं मग परत दोन त्या ठिकाणी गट पाडायचे दोन ग्रुप करा दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय हा एक ग्रुप करा दुसरा ग्रुप करा वाय अधिक तेरा बरोबर शून्य आता दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय मधून कॉमन काढायचा बघा चला मधनं तुम्ही काय कॉमन काढणार वाय कॉमन काढणार बरोबर आणि संख्येमधनं कॉमन काढायचा या संख्येने या सव्वीसला भाग द्यायचा म्हणजे किती येतात तुम्हाला माहिती आहे किती येतात तेरा येतात म्हणून मग दोन वाय हा काय त्या ठिकाणी काढला आपण कॉमन काढला किंवा साधारण अवयव घेतला कंसामध्ये आलं वाय अधिक तेरा हा गुणाकार परत करून बघायचा आपण दोन वाय गुणिले वाय वरच्या स्टेपमध्ये यायला पाहिजे दोन वाय गुणिले वाय किती झाला दोन वायचा वर्ग दोन वाय गुणिले तेरा तेरा दुने किती झाले सव्वीस वाय म्हणजे मग या ठिकाणी हा आपला जो अवयव आपण काढला आहे दोन वाय साधारण अवयव किंवा कॉमन काढला आहे तो बरोबर आहे इथे बघा आता वाय अधिक फक्त तेरा आहे आता बघा वाय आहे आणि तेरा आहे तेराला सहगुणक दिला आहे का तिथे नाही आहे मग वाय अधिक तेरामधून काय कॉमन काढू शकतो आपण एक काढू शकतो बरोबर काय काढू शकतो आपण एक काढू शकतो मग एक कॉमन काढला म्हणजे इथे काही नाही आहे कारण वाय एक वाय आणि तेरा एक काय होणार तेरा कारण तिथून काहीच आपल्याला दुसऱ्या संख्या जी आहे त्या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही म्हणून एक कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये लिहिला वाय अधिक तेरा बरोबर शून्य पुन्हा मग निरीक्षण करायचं हे दोघी ब्रॅकेट सेम आले की नाही आपले बघ आले आलेत की नाही वाय अधिक तेरा आणि हा काय ते आहे वाय अधिक तेरा मग यांच्यात ना आपण काय काढणार आहे कॉमन काढणार आहेत मग वाय अधिक तेरा कॉमन काढला म्हणून वाय अधिक तेरा एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये लिहिणार वाय अधिक तेराचा सहगुणक किती आहे दोन वाय आहे आणि ह्या दुसऱ्या वाय अधिक तेराचा सहगुण किती आहे एक आहे तो लिहायचा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य हे दोन ब्रॅकेट सारखेच येतात मागच्या उदाहरणात पण मी तुम्हाला सांगितलं की दोन ते ब्रॅकेट सारखे येणारच त्यामुळे ते बघायचं आणि चिन्हाकडे दुसऱ्या ब्रॅकेटच्या याच्यातल्या चिन्हाकडे तेवढं फक्त लक्ष द्यायचं मग वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर काय येणार शून्य येणार मग वाय म्हणून हा अधिक तेरा पक्षांतर करा दुसऱ्या बाजूला काय होणार तो ऋण त्या ठिकाणी तेरा होणार मग वाय बरोबर आलं ऋण तेरा किंवा दोन वाय बरोबर हा अधिक एक दुसऱ्या बाजूला झाला ऋण एक म्हणून वाय बरोबर ऋण एक छेद दोन गुणिले आहे गुणिले असला की काय होतो भागिले बरोबर मग वाय बरोबर किती किंमत आली ऋण एक छेद दोन लिहा मग पूर्ण वाक्यात उत्तर काय लिहिणार उत्तर वर्ग समीकरणाची मुळं किंवा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा तेरा आणि वजा एकशे दोन आहेत बघा इथे सगळीकडे अधिक होत मग त्यावेळेला त्याची मुळं दोन्ही मुळं काय आलेली आहेत ऋण आलेली आहेत हे, आले हे।, हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवत चालला नेक्स्ट बघा आता पुढचं उदाहरण पाच एम वर्ग बरोबर दोन यम अधिक किती दिलं आहे पंधरा आता बघा बाळांनो हे उदाहरण आपल्या वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आहे की नाही थे? ते त्या ठिकाणी बघायचं निरीक्षण करा त्या उदाहरणाचं आहे का नाही ते नाही आहे म्हणजेच काय मग पाच एम वर्ग बरोबर बावीस एम अधिक पाच सॉरी अधिक पंधरा हे आपल्याला त्या ठिकाणी आधी वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आणून घ्यायचं मग वर्ग समीकरणाच्या स्वरूपाचं सामान्य रूप काय असतं आपलं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य मग त्या स्वरूपात आणायचं पाच एम वर्ग हा अधिक बावीस एम आहे तो ऋण करा दुसऱ्या बाजूला म्हणजे तो होणार ऋण बावीस किंवा वजा बावीस एम हा अधिक पंधरा आहे दुसऱ्या बाजूला येताना काय होणार वजा होणार म्हणजे वजा किती लिहिणार पंधरा बरोबर किती घेणार शून्य कारण वर्ग समीकरण आहे मग पुन्हा तेच मागाशी सांगितल्याप्रमाणे यम वर्गाचा सहगुणक सांगा बघा निरीक्षण करा वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आपलं ते आलेलं आहे मग त्याचं निरीक्षण करा यम वर्गाचा सहगुण किती आहे पाच आहे बरोबर आणि स्थिरपद किती आहे रे वजा पंधरा आहे बरोबर की यम वर्गाचा सगुणका आहे पाच आणि स्थिरपद किती आहे ऋण पंधरा आहे मग यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार काय मग तो गुणाकार बघा पाच गुणिले ऋण पंधरा बरोबर ऋण आणि धन यांचा गुणाकार काय असतो ऋण असतो बरोबर पंधरा पाच किती झाले पंचाहत्तर मग आता गुणाकार किती हवाय आपल्याला ऋण पंच्याहत्तर मग दोन संख्या शोधा त्यांचा गुणाकार आपल्याला करता येईल सांगा बरं कोणत्या कोणत्या संख्या येतील बरोबर पंधरा पाचा पंच्याहत्तर येईल अगदी बरोबर अजून पंचवीस रेक पंच्याहत्तर येतील बरोबर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर येतील परंतु यातल्या आपल्याला काही कुठल्या तरी दोन तीनच संख्या त्या म्हणजे आपल्याला दोनच संख्या त्या ठिकाणी ठेवाव्या लागतील का ठेवावे लागतील कारण इथे ऋण बावीस आहे मग त्या दोन संख्या तुम्ही ज्या शोधल्या त्याच्यामधल्या त्यांची बेरीज त्या ठिकाणी आता पंधरा पाचा पंच्याहत्तर पंधरा आणि पाचची ची बेरीज करून बघा बरं किती होते ती पंधरा आणि पाच किती होतात वीस होतात आपल्याला वीस हवेत का नाही मग आपल्याला काय हवेत ऋणा बावीस हवेत तरी आपण पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणतात तुम्ही बरोबर आहे मग दोघांना आता त्यामध्ये चिन्हांचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे बरोबर पंचवीस रिक पंच्याहत्तर आले बरोबर आहे परंतु मग इथे चिन्हाचा विचार करायचा तुम्ही आता या चिन्हाचा यालामध्ये आपण त्या ठिकाणी दोन संख्या घेतल्या पंचवीस आणि किती घेतली तीन पण यांना चिन्ह द्यायचं कारण की इथे ऋण पंच्याहत्तर आहे ऋण आणि धन यांचा गुणाकार किती झाला ऋण झाला बरोबर म्हणजे तो आला ऋण पंच्याहत्तर आता इथे या दोन संख्यांना चिन्ह देताना बाळांना लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवणार तुम्ही इथे बघायचं मधल्या पदाला चिन्ह काय आहे ऋण बावीस आहे ऋण बावीस आहे म्हणजे वजा बावीस आहे जर वजा दोन तुम्ही ज्या संख्या शोधलेल्या असतात जर इथे ऋण बावीस असेल तर मोठ्या संख्येला काय चिन्ह द्यायचं ऋण चिन्ह द्यायचं बरोबर काय दिन येणार ऋण म्हणून याला चिन्ह काय आलं ऋण पंचवीस आणि याला काय दिलं अधिक तीन मग जेव्हा आपण वजा पंचवीस मधून अधिक तीन जातील तेव्हा किती राहतील वजा बावीस कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देतो म्हणून किती येणार वजा बावीस आलं मग आपण त्या ठिकाणी ते लिहिलं पाच एम वर्ग वजा पंचवीस अधिक तीन यम वजा पंधरा या वजा बावीसचीच इथे ही फोड केलेली असते हे लक्षात ठेवा वजा पंचवीसमधून तीन गेले वजा किती येणार बावीस येणार मग चार दोन गट करा पहिला एक गट आणि हा दुसरा गट आलं लक्षात हां मग आता पाच एम वर्ग वजा पंचवीस यम याच्यातनं कॉमन काढायचा बघा बरं पाचाच्या पाड्यात पंचवीस येतात का एवढे हुशार आहेत तुम्हाला माहिती पाचाचा पाडा सोपा असून येत असतो सगळ्यांना आपल्याला मग चलामध्ये घ्यायचा काय घेणार चलामध्ये मग अशी सांगितलं बघा मी तुम्हाला ज्याचा घातक करू छोटा असेल तो आपण चल आपण त्या ठिकाणी साधारण अवयव म्हणून बाहेर घ्यायचा असतो किंवा काढायचा असतो मग चलामध्ये घेतला आपण यम संख्येमध्ये घ्यायचं काय घेणार या पंचवीसला ला पाचने भाग जातो का बघायचं काही वेळेला अशाही संख्या येतात की तिला दोन संख्या जर असतील तर त्याला वेगळ्याच संख्येने भाग जाऊन आपल्याला साधारण अवयव किंवा कॉमन काढायचा असतो पण आता इथे पंचवीसला पाचाने भाग, जा भाग जातो का बघा कारण आपण साधारण अवयव बाहेर घेतोय जातो म्हणून काय घेणार मग आपण पाच घेणार मग पाच यम ब्रॅकेटमध्ये लिहिणार काय येणार इथं यम स्क्वेअर आहे तर इथं फक्त काय येणार तुमचा यम येणार इथे ऋण चिन्ह आहे इथे ऋण चिन्ह द्या पाच पाच किती होतात पंचवीस काही काही वेळेला आहे ना मुलांना तुमचा हा यम आहे ना इथे पण तुम्ही लिहून टाकतात इथे लिहायचा नाही कारण आपण हा यम इथे साधारण अवयव म्हणून बाहेर काढलाय मग पाच यम ब्रॅकेटमध्ये येणार यम वजा पाच आता इथे बघा तीन यम वजा किती आहे पंधरा आहे मग तीन यम वजा पंधरा याच्यामधला फक्त चल घेता येईल का आपल्याला कॉमन नाही येणार बरोबर फक्त काय घेता येईल आपल्याला संख्या घेता येईल मग तीन कंसात यम तीन ले यम किती झाले तुमचे तीन यम चिन्ह काय या ठिकाणी वजा मग इथे काय देणार वजा बघा आता इथे अधिक आणि वजा यांचा गुणाकार काय असतो ऋण असतो बरोबर की एक धन आणि एक ऋण यांचा गुणाकार ऋण असतो म्हणून तिन्हा पाच किती झाले पंधरा बरोबर काय येणार शून्य परत निरीक्षण करा दोन आपले सारखे आलेत का कारण घाई मध्ये तुमचं काय होतं इथे अधिक तरी देतील किंवा इथे तरी वजा तरी देतील पण ते दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत का नाही ते बघा आहेत यम वजा यम सॉरी यम वजा पाच दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार यम वजा पाच हे दोघी ब्रॅकेट कसे आहेत आपले सारखे आले आहेत मग तो कॉमन काढला यम वजा पाच एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेतला हा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य बघा ह्या ब्रॅकेटचा सहगुणक हा आहे पाच यम म्हणून तो लिहायचा ह्या ब्रॅकेटचा सहगुण किती आहे तीन आहे म्हणून तो लिहायचा म्हणून पाच यम अधिक तीन बरोबर शून्य मग आपल्याला त्या ठिकाणी उकल जी आहे ती शोधायची म्हणून मग यम वजा पाच बरोबर शून्य किंवा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम बरोबर ऋण पाच इकडे त्यांना धन होईल म्हणून यम बरोबर आलं पाच म्हणजे ही एक उकल मिळाली आपल्याला आता दुसरी शोधू पाच यम बरोबर अधिक तीन आहे तो इकडे त्यांना काय झाला ऋण झाला म्हणून यम बरोबर पाच गुणिले आहे तो काय होणार पागिले म्हणून यम बरोबर काय आला ऋण तीन छेद पाच मग खाली उत्तर लिहा वर्ग समीकरणाची मुळे नेक्स्ट पाच आणि वजा तीन छेद पाच आहेत हा बघा आता इथे हे उदाहरण थोडस या ठिकाणी बघा स्थिर पदामध्ये त्या ठिकाणी एक छेद दोन दिलेला आहे तुम्ही हे उदाहरण दोन पद्धतीनेही सोडवू शकतात लसावी काढला तुम्ही त्या ठिकाणी दोन घेतला तर तुमचं हे समीकरण बदलेल चार एक बरोबर काय येणार शून्य येणार त्याही पद्धतीने सोडवलं लसावी घेऊन तुम्ही प्रत्येक पदाला गुणून तरीही त्या ठिकाणी चालेल किंवा मग आपली मगाशच्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे सहगुणक बघायचा जो सहगुणक असेल एक वर्गचा तो घ्यायचा आणि स्थिर पद घ्यायचं यांचा गुणाकार दोन गुणिले एकछेद दोन बरोबर किती येणार दोन अंशाला आहेत छेदाला आहेत ते काय होणार कॅन्सल होणार मग दोन एक दोन म्हणून गुणाकार किती येणार एकाला मग गुणाकार एक आणि बेरीज किती आहे इथे वजा दोन आहे मग वजा दोन येण्यासाठी आपल्याला एक एक काय घेणार घ्यावं लागतील संख्या तुम्हाला एकच घ्या कारण ऋण एक आणि ऋण एक किंवा वजा एक वजा एक वजा एक आणि वजा एक किती होणार वजा दोन होणार आलं लक्षात म्हणून मग वजा एक आणि वजा एक घेतला लिहा तो ही वजा दोन एक्स ची आपण त्या ठिकाणी आवड पाडव म्हणजे फोड करा त्याची दोन एक्स वर्ग वजा एक्स वजा एक्स अधिक एक छेद दोन बरोबर काय आहे शून्य आहे पहिल्या दोन संख्यांचा गट करा पुढच्या तिसऱ्या चौथ्या संख्येचा त्या ठिकाणी गट करा त्या ठिकाणी पहिला घ्या आता काय कॉमन काढणार एक्स वर्ग आणि ह्या एक्स मधून एक्स कॉमन काढणार बरोबर एक्स कॉमन काढला माझा इथे बघा इथे दोन आहे आणि इथे फक्त एक्स आहे मग संख्या घेता येईल का कॉमन आपल्याला बघा बरं येईल का घेता नाही येणार बरोबर मग आपल्याला तिथे संख्या घेता येणार नाही म्हणून ना आपण फक्त चल घेतलं एक्स ब्रॅकेटमध्ये येणार दोन एक्स दोन एक्स दोन एक्स गुणिले एक्स किती होणार दोन एक्सचा चा वर्ग वजा चिन्ह एक आहे वजा द्या एक्स एक एक्स आलं लक्षात म्हणजे इथे आपण एक्स फक्त कॉमन काढला आता इथे एक्स आहे आणि इथे एक छेद दोन आहे मग इथे एक्स कॉमन काढता येईल का बघा बरं आपल्याला आहे का काढता येतो का आपल्याला इथे एक्स आपण कारण या स्थिरपदाला एक्स आहे का तुमचा नाही आहे कारण आपल्याला तिथेच त्या दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला त्या थी ठिकाणी पुढच्या या पायरीमध्ये आपल्याला आपल्याला एक्स त्या ठिकाणी कॉमन काढता येत नाही हे लक्षात ठेवा इथे चिन्ह ऋण आहे ऋण द्या मग एक्स अधिक एक छेद दोन याच्यात ना कॉमन काढला संख्या काढली आपण काय कॉमन काढली एक छेद दोन काढली ब्रॅकेटमध्ये लिहिले दोन एक्स ऋण ऋण काय होणार अधिक म्हणजे इथे येणार दोन एक्स वजा एक बरोबर शून्य बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये ते चालेल दोन एक्स वजा एक दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण ते चाललं दोन एक्स वजा एक इथे दोन एक्स का घेतले रे सांगा बरं का घेतले आपण दोन एक्स कारण आपल्याला इथे काय पाहिजे तुम्हाला एक्स पाहिजे आहे तुम्हाला फक्त आले लक्षात एक्स हवा आहे म्हणून एकछेद दोन गुणिले दोन एक्स जर तुम्ही केला तर हा दोन आणि हा दोन काय होणार कॅन्सल होणार अगदी बरोबर म्हणून मग इथे किती घेतले आपण दोन एक्स दोन दोन गेले वरच्या पायरी तिकडे करून दाखवलंय बघा तुम्हाला आपल्याला गुणाकाराच्या या गुणाकार करतानाच्या पायरीमध्ये आलंय बघा आपलं म्हणजे एकछेद दोन गुणिले दोन एक्स केले तर हा दोन आणि हा दोन काय होणार कॅन्सल होणार म्हणजे वजा गुणिले एक्स किती येणार वजा एक्स म्हणजे आला आपला पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला वजा एकछेद दोन आहे ह्या एकाला गुणा वजा वजा काय होणार अधिक होणार म्हणजे आली का ही पायरी तुमची परत आली बरोबर तर अधिक एक छेद दोन बरोबर शून्य मग दोन एक्स वजा एक सारखे जे आलेले ते कॉमन काढा आता दोन एक्स वजा एक एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याचा सहगुणक एक्स आणि या दुसऱ्या याचा सहगुणक ऋण एक छेद दोन बरोबर शून्य दोन एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक्स बरोबर ऋण एक जो आहे तो धन होईल एक्स बरोबर एक छेद किती येणार दोन जो दोन गुणिले आहे तो काय होणार आहे आपल्या त्या ठिकाणी भागिलो ना तसंच दुसऱ्या याचं घ्या एक्स असणार एक आहे शून्य असणार आहे म्हणून एक्स बरोबर हा ऋण आहे तो इकडे त्यांना काय झाला अधिक झाला बघा रे काय निरीक्षण आहे तुमच्या डोळ्यासमोर बघा बरे ह्या उदाहरणामध्ये दोन्ही उकली काय आल्या तुमच्या एक्स बरोबर इथं सुद्धा किती आहे एकछेद दोन आहे आणि इथे सुद्धा काय एक्स बरोबर किती आहे छेद दोन आहे म्हणजे दोन्ही आपल्याला जे दिलेलं व वर्ग समीकरण आहे त्याची मुळं कशी आहेत समान आहेत काय आहे ती मुळं छेद दोन आणि छेद दोन हा आता बघा पुढचं ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बाळांना आपल्याला पुस्तकामध्ये ब्रॅकेट त्या ठिकाणी करून दिलेले आहेत चौकटी दिलेल्या आहेत आणि त्या ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला संख्या लिहायच्या आहेत कारण ऍक्टिव्हिटीचा हा प्रश्न आहे दोन तीन मार, दोन किंवा तीन मार्काला ऍक्टिव्हिटी आपल्याला ही विचारली जाते अवयव पद्धतीने उदाहरण सोडवताना सुद्धा ती आपल्याला उदाहरणं म्हणजे आपण आता जी सोडवली ती उदाहरणं सुद्धा तीन तीन मार्काला परीक्षेला विचारली जात असतात बघा मग आता जर आ, रु, रूट टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस फाय रूट टू इक्वल झिरो हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आता बघा उदाहरण आपण जे आहे तुम्हाला हे सगळं दिलेले आहे हे जे आहे ते दिलेले नाहीत हे उत्तरं इथल्या ज्या आहेत ब्रॅकेट्स हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी लिहायचे आहे तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकतात आणि हे ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात फक्त मी आता समजावून सांगते वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच वर्गमुळात वर्गमुळात दोन, वर्ग वर्ग दोन. आणि इथे काय आहे पाच वर्गमुळात दोन यांचा काय करायचा तुम्ही गुणाकार करायचा करा मग गुणाकार किती येणार कर्णी प्रकरण झाले आपल्या नववीमध्ये जर कर्णी संख्या असतील ऋण सॉरी ah, धड वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन त्याचा गुणाकार फक्त काय असतो दोन असतो कसा येतो रे तो दोन वर्गमूळ दोन गुणिले वर्गमूळ दोन करा यांचा गुणाकार किती वर्गमुळात चार आणि चाराचं वर्गमूळ काय असतं ले। में में ले दोन असतं म्हणून पाच गुणिले हा पाच आहे तो करणेस्त संख्यामध्ये नाही किंवा कर्णीमध्ये नाहीये त्यामुळे तो पाच त्या ठिकाणी घ्या पाच गुणिले दोन म्हणजे पाच जुने किती झाले दहा झाले म्हणजे गुणाकार बघा आता किती आला त्या ठिकाणी दहा त्या ठिकाणी आलेला आहे आणि मधलं पद बघा किती आहे सात आहे मग त्या ठिकाणी ते सात लिहा मग गुणाकार जो आहे दहा आणि बेरीज किती पाहिजे तुम्हाला सात पाहिजे सांगा मग दोन संख्या दहा एक दहा पाच जुने दहा अजून काही येतात का, ये का? नाही येत मग आपल्याला पाच आणि दोनच का घेणार आपण कारण पाचामध्ये मध्ये दोन मिळवले तर किती होतील सात होतील म्हणून पाच आणि काय घेतले दोन घेतले आता इथे सगळीकडे मग अशी सांगितली सगळीकडे अधिक आहे जर इथे अधिक आहे इथे अधिक आहे याच्यामध्ये तर इथे, का इथे चिन्हांमध्ये काहीही बदल करायचा नाही कॉमन काढा म्हणजे इथे काय येणार मग या ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण पाच एक्स या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण दोन एक्स अगदी बरोबर मग याच्यातनं कॉमन काढायचा या पहिल्या दोन ब्रॅकेटमधनं कॉमन काढायचा काय कॉमन काढणार एक्स कॉमन काढणार म्हणजे एक्स घेतला इथे काय येणार करणे संख्येमध्ये त्या ठिकाणी दोन म्हणजे मुळात दोन एक्स अधिक पाच एक पाच अधिक याच्यात कॉमन काढा आपण या दुसऱ्या दुसऱ्यात काढताना चल घेतो का नाही घेत बरोबर मग चल घ्यायचं नाही फक्त काय घेणार आपण संख्या घेणार दोन एक्स मधले आणि पाच वर्गमुळात दोन याच्यातनं काय कॉमन काढणार तुम्ही दोन काढणार ही तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे वर्गमुळात दोन हा त्या ठिकाणी कॉमन काढलेला आहे फक्त हे जे अंडरलाइन मी केलेले आहेत ते ह्या रिकाम्या जागा दाखवलेल्या आहेत तिथे त्या डॉट 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 तिथे परीक्षेला सुद्धा तसंच त्या ठिकाणी दाखवायचं असतं आपल्याला बघा वर्गमूळ दोन गुणिले वर्गमूळ दोन यांचा गुणाकार काय असतो फक्त दोन असतो बरोबर कारण आपल्याला नववीला आपण बघितले रू वर्गमुळात ए गुण्ले वर्गमुळात ए बरोबर काय असतं ए असतं त्या नियमानुसार वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन याचा गुणाकार किती येणार फक्त दोन येणार त्याला सहगुणक गुणक आहे एक्स अधिक या yeah, पाच वर्गमुळात दोन पैकी तुम्ही हा दोन बाहेर घेतलेला आहे म्हणजे इथे काय येणार फक्त पाच बरोबर शून्य मग बघा दोन ब्रॅकेट आले का सारखे तुमचे आलेले आहेत कोणते कोणते सारखे आले वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच आणि वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच मग दुसरा लिहायचा हा एक्स आणि हा किती आहे वर्गमुळात दोन मग तो लिहिला आपण मग वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच एक्स अधिक वर्गमुळा दोन बरोबर शून्य आणि मग त्याच्याबरोबर आता किमती घ्या वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात दोन एक्स बरोबर अधिक पाच येते ऋण पाच होतील पक्षांतर करा एक्स बरोबर ऋण पाच हा रु वर्गमुळात दोन गुणिले आहे किंवा रूट टू गुणिले आहे तो दुसऱ्या बाजूला पक्षांतर करताना काय होणार तो भागी लिहणार डिव्हायडेशनला जाणार म्हणजे एक्स बरोबर ऋण पाच छेद वर्गमुळात दोन किंवा एक्स अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य घेतलं हा अधिक आहे दुसऱ्या बाजूला काय झाला वजा झाला म्हणजे मग समीकरणाची मुळं इथे आपल्याला पुन्हा रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फायनल ॲन्सर लिहाण वर्ग मुळात दोन आणि ऋण दोन त्या ठिकाणी आहेत नेक्स्ट किती झाले वेळ झाला पुढचं घ्या अजून एकदा भे मी दोन छोटे छोटे उदाहरण आहेत पुढचे हां हे घेऊ बघा आता थोडंसं वेगळं उदाहरण आहे पंचवीस वर्ग बरोबर किती दिले आहे नऊ दिलेलं आहे पंचवीस वर्ग बरोबर नऊ आता हे आपण वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आहे की नाही ते बघायचं आहे का आहे का आहे कारण तुम्हाला माहिती आहे चल एकच असेल आणि चलाचा घातांक दोन असेल तर ते काय असतं वर्ग समीकरण असतं म्हणून मग पंचवीस यम वर्ग हा अधिक नऊ दुसऱ्या बाजूला येताना काय झाला वजा नऊ झाला बरोबर किती आले शून्य आले मग पंचवीस एम वर्ग वजा नऊ बरोबर शून्य बघा आता मी हे या पद्धतीने लिहिले कोणतं सूत्र आठवत तरी तुम्हाला हे बघितल्यावर पाच यम कंसाचा वर्ग वर्ग केला मी त्याचा फक्त पाच यम पंचवीस यम वर्ग जो आहे हा पंचवीस कशाचा वर्ग आहे तुम्हाला माहिती आहे कशाचा वर्ग आहे तो आहे म्हणून पाच यम कंसाचा वर्ग वजा नऊ तीनाचा काय करणार आपण वर्ग नऊ कशाचा वर्ग आहे तुम्हाला आहे कशाचा वर्ग आहे तो तीनाचा आहे म्हणून मग तिनाचा वर्ग बरोबर शून्य हे कुठल्या विस्तार सूत्राच्या स्वरूपात लिहिलंय रे बाळांनो आपण आठवतं का तुम्हाला हा कोणतं सांगा बरं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर त्याचे अवयव एकदा आपण अधिक लिहितो आणि एकदा काय लिहितो वजा म्हणजे ए अधिक बी एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे ए वजा बी असतं बरोबर अगदी मग आपण हा ए वर्ग झाला हा काय झाला तुमचा ए वर्ग आणि हा काय झाला तुमचा बी वर्ग फक्त हे आपण एकदा अधिक मध्ये लिहायचं आणि एकदा काय लिहायचं वजामध्ये लिहायचं मग लिहा मग ते पाच एम अधिक तीन एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे ए अधिक झाला बी ए वजा बी म्हणजे पाच एम वजा तीन बरोबर शून्य आलं लक्षात कारण हे थोडस वेगळी उदाहरणे आहेत अशी दोन तीन उदाहरणे आहेत बघा तुम्ही घरी सोडवू शकतात मग पाच एम अधिक तीन बरोबर शून्य किंवा दुसरं पाच एम वजा तीन बरोबर शून्य मग पाच यम बरोबर पक्षांतर करा ऋण तीन म्हणून यम बरोबर ऋण तीन पाच गुणिले आहे तो बाकीले करा ऋण तीन छेद पाच म्हणजे उकलता येणार त्याची ऋण तीन छेद पाच किंवा मा मूळ म्हणतो आपण त्याला इकडे सुद्धा तसंच करा पक्षांतर करा पाच यम बरोबर हा ऋण तीन आहे दुसऱ्या बाजूचा यम बरोबर तीन पाच गुणिले आहे तो भागिले करा फक्त आणि बघा इथे काही आपल्याला भाग देणाऱ्या संख्या आहेत का ते पण बघायचं जर देता आला तर द्यायचा नाही देता येत तर तसाच ते या ठिकाणी मुळं लिहायची म्हणून यम बरोबर तीन छेद किती येणार पाच म्हणून वर्ग समीकरणाची मुळं किती झाले मग ऋण छेद पाच आणि तीन छेद पाच आहेत चालेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सरावसांच दोन पॉईंट दोन पूर्ण केलेलं आहे उरलेली उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची पुढच्या तासाला आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे ते बघणार आहोत पुस्तकात पद्धत दिली आहे पण ती जरा कठीण आहे रे तुम्हाला त्यामुळे मी जुन्या अभ्यासक्रमात दिलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने नुसार तुम्हाला शिकवणार आहे घरी राहा स्वस्थ राहा धन्यवाद